नागपुर शहर के इक्वारी परिसर में आत्माराम टावर के तीसरे माले पर अचानक आग लगने से हड़कंप मचा। यह आग फर्नीचर की दुकान में लगी है। आग में फ्रिज, अलमारी, अन्य फर्नीचर सामानों का नुकसान हुआ है। घटना की जानकारी गंजीपेट अग्निशमक दल को दी गई। अग्निशमक दल की दो गाड़ी घटना स्थल पर दाखिल हुई। यह आग दो गाड़ी से काबू में नहीं कर पा रहे पर फिर से दो अग्निशमक की गाड़ियां बुलाकर आग काबू में की। इस घटना की जानकारी महापौर दयाशंकर तिवारी को मिलते ही घटना स्थल पर दाखिल हुए। फिलहाल घटना का कारण स्पष्ट नहीं हुआ। फ्रीज आणखी चिल्लर सामान आहेत, पुष्कळ सारा अलमारी कागदा असेल, पुष्कळ सारं सामान चढलं त्यांच्या बेस्टच सामान ठेवलं होतं, नाही चांगलं सामान होतं, काही साड्या गिऱ्या होत्या म्हणून त्यांनी विचारलं त्यांना तीन गाड्यांनी आम्ही पाणी मारलं। आग किती मोठी होती? कमी जागेमध्ये भरपूर होती आग, ते आम्ही कसं झाल्यासारखी झाली वरण खाली हे करणार सर्व कर्मचाऱ्यांना। तिसरा मजला आहे खालून, तिसरा मजल्यावर वरच्या टावरवर त्यांचे हे होतं, ते सामान ठेवत होते आणि कूलर उलर आता कूलरचा हे नाही म्हणून त्यांनी कूलर उलर हे सामान ठेवलं तिथे। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही सोबत। शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा।